नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तेहतीस हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये प्रति हेक्टरी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चाळीसगाव तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार बावीसमधील प्रलंबित असलेली उत्पादनावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर पीक विमा मदत शेतकऱ्यांना वितरित होणार आहे तसेच खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये पात्र सर्व सत्तावन्न हजार पी किमाधारक शेतकऱ्यांना देखील दिवाळीपूर्वीच पंचवीस टक्के नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे प्रति हेक्टरी आपण स्क्रीनवरती पाहू शकता 33,244 हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा हा मॅसेज आपण पाहू शकता तर आणखीन आपण सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूया तर चाळीसगाव तालुक्यातील पाच हजार दोनशे एक शेतकऱ्यांना रक्कम चार कोटी तीन लाख चौसष्ट हजार तीनशे शहाऐंशी इतकी रक्कम मंजूर झाली आहे यामध्ये कापूस पाच हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी चार कोटी आपण पाहू शकता उडीद नऊ शेतकरी आहेत सत्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस मूग चोवीस शेतकरी आहेत शहाण्णव हजार दोनशे तीन इतके रक्कम या ठिकाणी या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आता तसेच खरीप हंगाम सन दोन, दोन हजार तेवीसमध्ये पात्र सर्व सत्तावन्न हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांना देखील दिवाळीपूर्वी पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे म्हणजे आता अग्रिम नुकसान भरपाईसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि दोन हजार बावीसमधली प्रलंबित रक्कम आता सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा